आता बातमी आहे हिना गावित यांच्याविषयी. ऐन मतदानाच्या दिवशीच भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा मोबाईल हॅक झाला. मोबाईल हॅक करून काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप हिना गावित यांनी केलेला आहे. अशी तक्रारही त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. गावित यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केल्यामुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. दरम्यान हिना गावित यांनी मोबाईल हॅक झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे. मतदारांनी दक्ष राहावं असं आवाहन सुद्धा गावित यांनी केलेलं आहे. हिना गावित यांचा मोबाईल हॅक झालाय आणि यावरूनच आता नंदुरबारचं राजकारण हे चांगलंच तापलंय. कारण हिना गावित यांनी आता थेट काँग्रेसवरच आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात पोलिसातही त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. अपप्रचार केला जातोय अशा पद्धतीचं त्यांचं यावेळी म्हणणं आहे. आणि ऐन मतदानाच्या दिवशीच हा मोबाईल हॅक झाल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.